गोव्यात देखील सत्ता स्थापनेसाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षानं भाजपला काही शर्तींवर पाठिंबा दिलाय. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर जर मुख्यमंत्री होणार असतील तरच मगोप पाठिंबा देणार आहे असं त्यांच्याकडनं स्पष्ट झालेलं आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर पर्रिकर यांचीच निवड करावी अशी भाजप आमदारांनी एकमुखी मागणी केलेली आहे. यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांना हे आमदारही भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्ता स्थापनेच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल रात्रीपासूनच पणजीमध्ये आहेत. केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार बनवायला भाजप प्रयत्नशील आहे. भाजपचे 13 आमदार निवडून आलेले आहेत. बहुमतासाठी आणखी 8 आमदारांची गरज आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. असोसिएट एडिटर राहुल जाधव आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरनं. राहुल, सत्ता स्थापनेसाठी भाजप दावा करते, काँग्रेस देखील म्हणतंय की आम्ही सत्ता स्थापनेचे प्रयत्न करतोय, काय नेमक्या या दोन्ही बद्दल आता अपडेट्स मिळत आहे? गोव्यामध्ये अतिशय नाट्य पद्धतीने आणि ज्या जलद गतीने घडामोडी घडतात त्याच्यातून असं दिसून येतं की भाजप सत्ता स्थापन करण्याच्या अतिशय जवळ पोहोचलेला आहे. कारण की महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी चे जे 6 सदस्य आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देऊ केले आणि त्यातच जे 3 अपक्ष निवडून आले त्या तिन्ही अपक्षांना आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आलंय. कारण की या 9 आमदारांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीतच त्यांनी आपण भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जवळपास निश्चित केलंय. त्यामुळे आज संध्याकाळी भाजपचे सर्व नेते मनोहर पर्रिकर त्याच्यात असणार आहेत. ते राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि गोव्यामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी करणार आहेत किंवा जो आपल्या सत्तेचा जो दावा आहे तो राज्यपालांपुढे ठेवणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे गोव्यामध्ये आपली सत्ता स्थापन करण्या किंवा गोव्यामध्ये सरकार बनवण्याच्या दृष्टीने भाजप दोन पावलं पुढे गेलेलं आहे आणि कुठेतरी गोव्यातही भाजपला आता सत्ता स्थापन करता येणार आहे असे स्पष्ट चित्र दिसतंय. बिलकुल राहुल, मात्र मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तरच मगोप आपला पाठिंबा देऊ करणार आहे आणि कुठेतरी भाजपचे जे आमदार आहेत निवडून आलेले त्यांना देखील मनोहर पर्रिकरच मुख्यमंत्री हवे आहेत असं देखील समजत आहे. काय नेमकं त्या बाबतीत निर्णय घेतला जातोय? आता संसदीय मंडळाची भाजपच्या बैठक होणार आहे, काय नेमकं त्या बैठकीत ठरेल या बाबतीत काय सांगता येईल त्याबद्दल? सकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीत गोव्या मधून जे भाजपचे आमदार निवडून आले होते त्या सर्व आमदारांनी मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आपली भावना व्यक्त केली. त्याचबरोबर महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचे नेते जे त्यांनीही सांगितलं की आम्ही सशक्त पाठिंबा भाजपला देऊ पण मनोहर पर्रिकरच मुख्यमंत्री असले पाहिजे. त्यामुळे जवळपास मनोहर पर्रिकर दिल्लीतून पुन्हा एकदा पणजीत गोव्यात येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या ह्या सर्व अटींवरती आणि ह्या सर्व ऍडजस्टमेंट वरतीच पाठिंबा देऊ केलेला आहे. त्यामुळे मनोहर पर्रिकरांचं कमबॅक होणार किंवा गृह वापसी होणार हे जवळपास स्पष्ट आहे. बिलकुल राहुल, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल.